मलबेरीचा चिया सीड्स घातलेला जॅम आणि कम्पोट हे चवीला तर भन्नाट लागतातच पण खूप उपयोगीही पडतात आधी बेरीज हेल्दी असतात त्यात चिया सीड्समुळे मलबेरी जॅम अजून हेल्दी होतो केटो डायटसाठी हा जॅम परफेक्ट ठरतो मलबेरी जॅम आणि कंपोट हे दोन्ही आवडीप्रमाणे ब्रेड आईस्क्रीम वॉफल्स पोळी अशा कशाही बरोबर मस्त लागतात एवढे मस्त दिसणारे हे दोन्ही पदार्थ अक्षरशः दहा बारा मिनटात तयार होतात चला बघूया कसे करायचे नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत चिया मलबेरी जॅम आणि मलबेरी कंपोट करण्यासाठी आपल्याला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे या आमच्या शेतातल्या मी नुकत्याच तडून आणलेल्या मलबेरीज आहेत हे पहा जॅम करण्यासाठी आपण या अगदी पूर्ण पिकलेल्या मलबेरीज घेतल्या आहेत तर कम्पोट करण्यासाठी आपण काही पूर्ण पिकलेल्या मलबेरी बरोबरच किंचित कच्च्याही मलबेरीज घेतल्या आहेत आता या बाउलमध्ये आपण पूर्ण पिकलेल्या मलबेरीज घेऊया या हँडमिक्सीच्या ब्लेडनी मलबेरीज थोड्या ठेसून घेऊ आता यात एक टेबल स्पून चिया सीड्स घालू आधी अर्धी वाटी साखर घालून सगळं मिक्स करून घेऊ बघा साखरेला मलबेरीचा सा किती सुंदर रंग येतोय आता यात उरलेली अर्धी वाटी साखर घालू एक वाटी मलबेरीसाठी आपण बरोबरीने म्हणजे एक वाटी साखर वापरली आहे आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त वापरू शकता तसंच साखरेऐवजी तुम्ही मध मेपल सिरप हेही वापरू शकता हे मिश्रण आपण दहा मिनिट झाकून ठेवू आता आपण आधी कम्पोट करू या जाडबुडाच्या पॅनमध्ये एक वाटी मलबेरीज घालू यात पाऊन वाटी साखर घालून मिक्स करू यासाठी आपण बारीक ते मध्यम गॅस ठेवला आहे मलबेरीज अशा साखरेत परतल्यावर त्याला पाणी सुटून त्याच ज्यूसमध्ये साखर विरघळते यासाठीच आपण थोड्या पिकलेल्या मलबेरीज यासाठी वापरतोय आपण यावर झाकण ठेवू कंपोट लवकर होण्यासाठी पाहिजे तर तुम्ही पिठीसाखरही वापरू शकता फ्रूट कंपोट हा शब्द काही जणांना नवीन असेल कंपोट म्हणजे बारीक गॅसवर साखरे चिजवून मुरवलेलं फळ हे कोणत्याही फळाचं करता येतो यात रस पातळ होण्यासाठी कधी कधी फळांचा थोडासा रस घातला जातो कधी आवडीप्रमाणे दालचिनी आलं यासारखे मसाले आणि लिंबू किंवा संत्र्याची सालंही घातली जातात थोडक्यात सांगायचं तर कंपोट हा आपला मुरंब्याचा युरोपियन भाऊच आहे यात छोटी फळं असतील तर अख्खी घातली जातात आणि मोठी असतील तर फोडी करून घालतात पण सहसा यात फळांची प्युरी वापरत नाहीत कंपोट हे सहसा लगेच खाल्लं जातं किंवा साधारण पंधरा वीस दिवस वगैरे ठेवतात आपण जसा मुरांबा वर्षभराचा करतो तसं मात्र केलं जात नाही कंपोट करण्यासाठी कधीकधी साखरेऐवजी मध किंवा मेपल सिरपही वापरतात अधूनमधून झाकण ठेवून साधारण तीन चार मिनिटं आपण हे मंद गॅसवर शिजवलंय हे पहा मलबेरीला छान रस सुटलाय आपण उरलेली पाववाटी साखर घालून ठेवूया अगदी पिकलेल्या मलबेरीचा ज्यूस साखरेत मिक्स होऊन छान पाक तयार झालाय आणि अख्ख्या मलबेरीजही दिसत आहेत साधारण मधाहून थोडा पातळ पाक तयार झाला आहे आपण आता गॅस बंद करू गरम असताना कम्पोट असं इतकं पातळ दिसतं थंड झाल्यावर ते थोडं घट्ट होईल आपण कम्पोट दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ आपलं मलबेरी कंपोट तयार आहे आपण हे एकूण फक्त दहा बारा मिनिटांपेक्षा कमी वेळात तयार केलं आहे रिकाम्या पातेल्याचा किती सुंदर रंग दिसतोय बघा आता आपण जॅम करूया हे बघा आधी आपण जे मलबेरी चिया सीड्स आणि साखर मिक्स करून ठेवलं होतं त्याला किती पाणी सुटलंय आपण कम्पोट केलं होतं त्याच पातेल्यात हे मिश्रण काढून बारीक ते मध्यम गॅसवर शिजायला ठेवूया अधूनमधून ढवळत राहू आता आधी पाक थोडा पातळ होईल दोन तीन मिनटं झाली आहेत याला आता उकळी यायला लागली आहे आता ह्या स्टेजला पाक सगळ्यात पातळ आहे आता दोन तीन मिनिटं बारीक गॅसवर मिश्रण शिजलं की आपला मस्त चवीचा चिया मलबेरी जॅम तयार होईल दोन तीन मिनटं झाली आहेत आपण गॅस बंद करू जॅम थंड होऊ देऊ मलबेरी जॅम थंड झालाय तो आपण काचेच्या बाटलीत भरून ठेवू कोणतीही वस्तू बाटलीत भरताना मी खाली अशी स्वच्छ ताटली घेते त्यामुळे इन केस वस्तू सांडली तरी ती ताटलीतच पडते मलबेरी जॅम आपण एकूण दहा मिनटापेक्षाही कमी वेळ शिजवला आहे जास्त घट्ट जॅम हवा असेल तर थोडा जास्त वेळ शिजवा हा जॅम दोन तीन महिने फ्रीजमध्ये छान राहतो आपला चिया मलबेरी जॅम आणि मलबेरी कम्पोट तयार आहे हा जॅम केटो डाएटसाठी परफेक्ट आहे एखादं छोटंसं डेझर्ट म्हणूनही कामात येतो पोळी ब्रेड केक्स पॅनकेक आईस्क्रीम स्मूदी वॉफल्स अशा अनेक पदार्थांबरोबर हे दोन्ही खूप मस्त लागतं तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग